ವೈರಾಗ್ದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಸಾಯಿ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಕಾಲೇಜ್, ಅದೇ ರೀತಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ದಲ್ಲಿ ಎಸ್ಟಿ ಮಹಾಮಂಡಳದ ಬಸ್ಸೆಸ್ಗಳು ಸೂಪರ್ ಥಂಬ ಇದು ದೊರೆಯಬೇಕು, ಈ ಮನವಿಯನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. बार्शी भागातील साई आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटीचा बसचा थांबा मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी एसटीचा सुपर थांबा मिळावा या मागणीचं निवेदन एसटी महामंडळाच्या आगार प्रमुखांना देण्यात आलं. दरम्यान यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या समस्या मांडल्या आणि सासुरे गावात सुपर थांबा द्यावा ही मागणी केली. मी साई आयुर्वेदिक कॉलेज वैरागला शिकते, थर्ड इयरला आहे मी. आम्हाला रोज जाण्या येण्यासाठी खूप जास्त प्रॉब्लेम होतो. आमच्या कॉलेजकडे फक्त सर्व थांबा थांबते आणि जे एका तासाला एकच सर्व थांबा असते आणि पाच थांबा चार थांबा खूप सारे दोन दोन तीन तीन असतात पण ते म्हणजे रिकामे जातात पण आम्ही तिथं बसलेलो असतो ते थांबत नाहीत कधीच. आम्हाला तेच आम्ही रिक्वेस्ट करत आहोत की आमच्या कॉलेजकडे सर्व म्हणजे पाच थांबा चार थांबा थांबायला हवं. मग आम्हाला खूप उशीर होतो ना रोज यायला आणि आम्हाला ओपीडी क्लिनिकल असतं आम्हाला सब्जेक्ट्स, मग तिकडे आम्हाला जॉईन व्हावं लागतं. ते पण जमत नाही आम्हाला कारण की बसची आम्हाला धाकधूक लागलेली असते की बाबा बस मिस होईल आमची. तर बस थांबतात, कर्नाटकची बसेस थांबतात पण आपले एसटी महामंडळाचे बस थांबत नाही. आता नेमके काय निवेदन? तेच चार थांबा पाच थांबा बस आमच्या कॉलेजकडे थांबावे आणि ते बसेस पण कसं आमच्या कॉलेज चालीकडचं स्टॉप आहे राळेरास म्हणून तिकडे थांबतात आणि धामणगाव फाट्याला थांबतात आणि मोहोळ फाटा आहे ना म्हणजे सासुरेच्या पुढं म्हणजे जिथं कोणच उतरत नाही किंवा कोणच चढत नाही तिथं थांबतात आणि वैरागला थांबतात पण आमच्या कॉलेजकडे थांबत नाही. आता काही वेळा असं होतं आजची आमची सर्व थांबा मिस होते पण तिकडं आम्ही जर पाच थांबा चार थांबामध्ये जर बसलो आम्ही तर इतकी रिक्वेस्ट केलं तरी थांबत नाही. ते कंडक्टर म्हणतो ड्रायव्हरला सांगा, ड्रायव्हर म्हणतो कंडक्टरला बोला, त्यांच्यातच चालू असतं. मग रायरसवरनं उतरून जावं लागतं. यावेळी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची उपस्थिती होती.